दारुगड़ भये दारुगड़। वदरावरती सरदारी का मोर नाच रहवा, वदरावरती सरदारी का मोर नाच रहवा। संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आहोत आता प्रियदर्शनी पार्क जेबी नगर अंधेरी पूर्व इथे, आणि अच्छा सुनबाई आहेत समीधा आळवे आणि सासूबाई अनिता आळवे। मुंबईमध्ये छान थंड वातावरणामध्ये हा आजचा भाग इथे रंगतो आहे। एक आठवडा एक शहर असा जर विचार केला तर विचार करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आणि तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न सुरूच राहणार। सुरुवात करूया आजच्या भागाला, भेटिया आत्ता जाऊन आळवे कुटुंबाला। गुड मॉर्निंग सुनबाई, सासूबाई गुड नाईट म्हणायचंय का तुम्हाला? आत्ताचे कुठे 6 वाजतायत? अरे बरोबरच, पहाटेचे 6 म्हणजे रात्रच की। नव्या पिढीचा कोंबडा आरामात आरवतो विसरलेस की? काळ बदललाय सासूबाई, कोंबड्याला आरवायला हल्ली वेळ नसतो, तो तंगडी धरून लंगडी घालतोय कोंबडी बरोबर। चुकच झाली, उगाच उठवलं बघ मी तुला। ठीक आहे, झोपा आता, गुड नाईट। गुड नाईट सुनबाई, अशीच राह झोपत, पैठणी सासूच जिंके, राहा उखाणे घोकत। उखाणे करू तोंडपाठ घेऊन पूर्ण झोप, पैठणी सूनच जिंके, तरी ठेवा जिंकायची होप। पैठणी सासूचीच, पैठणी सुनेची। होम मिनिस्टर। घेतो सगळी संपली ना? हां, दोन दोन ठेवल्या तुमच्याकडे। का हात थरथरतोय? मला डोळ्यात जातोय काय बोट? हे पण खाणार, सगळं खाणार, एकही ठेवणार नाही। धन्यवाद। बरं, ते पुष्पगुच्छ जेव्हा देईना तेव्हा असं कोपर का मारलं? किती वर्ष आहे लग्नाला? 30 वर्ष हे सुरू आहे ना? बरं बरं, आता एक अक्षर देतो पटकन उखाणा घ्यायचा। अक्षर आहे स। सलमानचा। बाप रे, दोघी सलमान। आता मी उत्सुक आहे। बरं, 1 2 3 घ्या, कोण घेत आहे? मी घेते। समुद्रावर नौका आहे लोटत, सागरचं नाव घेते, ऐका सर्वांनी एकटक। आय आय, बरोबर बरोबर। आज मी ठरवणार बघूया मोठं बक्षीस कोणाला द्यायचं। सलमान काय ते होऊनच जा। सलमान खानच्या पार्टीला ऐश्वर्याने केला डान्स, सुनील रावांचं नाव घ्यायचा मला आला आहे चान्स। मोठी लक्ष्मी यांना माझ्या सासूबाई। नमस्कार। माझे हस्बंड। नमस्कार। माझे सासरे। नमस्कार। माझी आजी। नमस्कार आजी। काकी, माझी आई तिकडे। आई कुठे? नमस्कार। नमस्कार आई। माझी जाऊबाई। जाऊबाई। आणि काका, आणि हे सगळे काका आणि काका आहे, सगळा परिवार, सगळा कुटुंब। नमस्कार। आणि आता सुरुवात करूया आजच्या भागाला। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आधी मी त्यांना विचारतो, तुम्ही काय सांगाल यांच्याबद्दल? स्वभावाने चांगली आहे, मनमिळावं आहे, ओळखी चांगली करते, गाडीमध्ये आणि मैत्रिणी पुष्कळ आहेत, आणि गाडी पकडायची म्हणजे धावपळत जाते गाडी पकडण्यासाठी, ट्रेन पकडण्यासाठी। कितीची पकडतात ट्रेन? असं नाही, त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की धावपळ खूप धडपड करते, धावपळ करते खूप असं। यांना पकडायला धडपड कोणी केली? ह्यांच्या काकाने केली धडपड। हो होय। बर, लग्न काकाने ठरवलं? होय, ह्यांच्या काकाने ठरवलं, म्हणजे माझ्या सासऱ्याने। कसं काय म्हणजे तुम्ही कुठले? आम्ही कणकोलचे। कणकोलचे? मुंबईत कधी आलात? मुंबईत मी लग्न झाल्यानंतर आलो। मी पहिल्यांदा दमणला होतो। दमण? दमणमध्ये
ऑब्झर्वेटरी मध्ये कामाला होतो. बरं, हवामान अंदाज. हवामान अंदाज. मग या हवामानाचा अंदाज सांगता येतो? कधी विजेचा कडकडाट असेल? हो, बघतो ना तिच्याकडे, बघितलं की मला कळतं आता काय होणार ते. आणि अंदाज अगदी बरोबर आहे. बरोबर, आम्हाला सवय झाली ना अंदाज. जरा यांच्याकडे बोलूया. तुम्ही पहिलं म्हणजे बालपण इथेच गेलं? सगळं मुंबई. अंधेरी? हो, अंधेरी. शाळा कुठली? शाळा माझी बॉम्बे केम्ब्रिज. आणि कॉलेज? कॉलेज साठे कॉलेज, पार्ला. हा, पार्ला कॉलेज. आणि तुमचं माहेर कुठलं? मी मुंबईचीच आहे, बोरवली. आणि स्कूलिंग पार्ल्यातलं, माधव भागवत हायस्कूल. आणि कॉलेज साठेला होते, मग बारावी पर्यंत. त्याच्यानंतर आठे आले माझ्या डोक्यात. साठे दोघे म्हणजे दोघे साठे मध्ये का? हो. पण तुम्ही कॉलेजला होतो त्यांना कधी बघितलं नाही साठे मध्ये? नाही, म्हणजे तेवढी ओळख नव्हती तेव्हा त्यांच्या बरोबर. ती पहिल्या वर्षी? ती हा, पण त्याच्यानंतर झाली. हो. कधी झाली, कुठल्या वर्षाला? ह्यांचं इंजिनिअरिंगचं शेवटचं वर्ष होतं तेव्हा. ह्यांना सब्जेक्ट होता एचआरचा, आणि त्यांना माहित होतं मी एमबीए करते एचआर मध्ये, त्यामुळे मग नंबर मिळवला. आणि बेसिकली आम्ही, हिचा भाऊ आणि मी आणि ही तिघे जण आम्ही एकाच प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मध्ये होतो. हे नाही सांगितलं. बरं, हातच राखलं. बरं, हिचा भाऊ माझ्या वर्गामध्ये होता आणि दुसऱ्या वर्गामध्ये होती. तर माझ्या हिचा भाऊ माझा मित्र, तसे आम्ही एकमेकांना ओळखायचो. मग त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग मध्ये असताना हिचा एमबीए, एचआर मध्ये एमबीए झालं होता आणि माझा इंजिनिअरिंगचा एक विषय होता एचआर बद्दल. तर मग तिला, मग तसं माझ्या प्रोजेक्टचं काहीतरी काम होतं, मग तसं काम होतं की काढलं तुम्ही ते पण म्हणू शकता. ते पण म्हणू शकता, ते पण म्हणू शकता ना. काय सत्य सांगा, काय काम होतं तुम्ही म्हणू शकता, म्हणजे जे काय ते तुम्ही काम काढलं आणि मग इकडे गेला. मग काय, ह्यांनी त्याच्यावरती मार्ग दाखवला? हा, मग ते मार्ग हो, मार्ग चांगलाच दाखवला. कोणी प्रपोज केलं? कोणाला? त्यांनी केलं मला. कुठे हो? फोनवर गेलं. काय सांगता? तेव्हा तुमची काय रिॲक्शन होती? नाही, मी तेव्हा 5 मिनिटं हसतच होते, म्हणजे मला खरंच वाटत नव्हतं की त्यांनी फोनवर ना मला प्रपोज केलंय. म्हणजे यातना झाल्या म्हणून मला त्या दिवशी पण घाम फुटलेला. मी असं होतं पुढे काय बोलतच नव्हती. मग कधी म्हणाल्या त्या? 5 मिनिटांनंतर हो बोलली. मग हो म्हणालात आणि मग लग्न झालं. आता मी काही प्रश्न विचारतो आणि मग पुढे गप्पा अजून सुरूच राहतील. पहिला प्रश्न आहे तो सुनबाईंसाठी, कोणत्या गोष्टीवर आपल्या मुलाचा अजिबात कंट्रोल नाही असं सासूबाईंना वाटतं? खाण्यावर, म्हणजे खाण्याची भरपूर आवड आहे. म्हणजे रोकटोक करणारं म्हणजे मीच त्याला दिसते, की मीच सारखी बोलते त्याच्याबरोबर, म्हणजे सांगते की आता बस झालं. आणि आई एकुणता एक मुलगा आहे, नाही रे आता खा खा. बरोबर. त्यामुळे काही दिवसांनी एक स्पर्धा पण होणार आहे मुंबईत, सुदृढ व्हा, त्याच्यात आई या मुलाला पाठवणार. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच, सासूबाईंनी टी व्ही लावला तर सासरे रुमाल का शोधतात? हसून हसून कदाचित डोळ्यातनं पाणी येत असावं. चला, उत्तर चुकलं. आता ह्यांना विचारूया का शोधते, कारण काय काय बी सिरियल असतात ते रडण्याचे असतात. त्यामुळे तिथे सुरू झाली ती रडणारी सून, ती म्हणजे सुद्धा इथे रडायला लागतात. आणि खूप भावना प्रधान आहे. थिएटरमध्ये कधी गेलाय आणि रडलंय कसं? पुष्कळ वेळा रडते. मग माझा रुमाल काढून मी देतो तिला. अरे 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 अरे, काय हो, किती आहे काय. पण छान छान, असं रडत राहा, आपलं रडत नका राहा, हसत राहा, हसत राहा. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी, तुमच्या मुलाने सुनेला कुठे न्यायलाच पाहिजे असं सुनबाईंना वाटतं? परदेशी, अमेरिकेला वगैरे घेऊन जा असं मला असं वाटतं. कोणी? मुलाने? मुलाने. मग का नाही नेत? त्यालाच माहिती. मग काय तुमचा प्रॉब्लेम आहे? आमचं, माझा काय प्रॉब्लेम नाही. आम्ही ऍक्च्युली बेसिकली ठरवलं आहे, मी प्रत्येक वर्षी एक टूर करतोच. आता नेक्स्ट वर्ष आमचं ते तेव्हा जाऊ, तिला जिकडे पाहिजे तिकडे तिथून जाऊ. अमेरिकेला जायचं होय मला असं वाटतं, तिला अमेरिकेला फिरायला जायचंय. माझी बहीण राहते अमेरिकेला. हे कशाला सांगितलं? झालं ना, आता राहण्याचा खर्च वाटतो. नाही, त्यांना माहिती हो. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी, सुनबाईंचं पॅशन काय? डान्स. हो हो, म्हणजे पण ती, म्हणजे तिला डान्सची आवड आहे. सध्या तिच्या तर पायला जरा प्रॉब्लेम आहे, नाही तर तुम्ही तिला लगेच डान्स करायला सांगा. पण तिला डान्सची आवड आहे. असल्या सासूबाई, सध्या तिच्या पायाला प्रॉब्लेम आहे.
आता सांगतोच नाचायला थांबा पण तुम्हाला नाचायची खूप आवड मला नाचायची खूप आवड आहे आणि मग आता नाचवतात हो पुढचा प्रश्न जो आहे तो आहे सासरी बहुंसाठी स्वित्झर्लंडच्या टूरची हौस भागल्यानंतर पत्नीचा पुढचा निशाणा कोणता तिला आता ना मला वाटतं ऑस्ट्रेलियाला जायचं आहे बरंच त्याने फिरवलंय मला आता फक्त ऑस्ट्रेलियाला तर जायचं राहिलंय ते आता करतील इच्छा पूर्ण मध्ये जर कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनी जर चंद्रावरची टूर काढली तर पहिल्या टूरला बुकिंग असेल पुढचा प्रश्न आपल्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीत कंजूसपणा करता असं तुमच्या पत्नीला वाटतं आणि मलाही वाटतंय ह्यानाच नाही मलाही वाटायला लागलंय हसण्यामध्ये हसण्यामध्ये कमी असतो त्यांची खूप वाईट आहे म्हणजे ते बोलतात ना म्हणजे असं बोलायला बसले की मग ते असे हात करून बोलणार किंवा असं ठेवणार आणि मग बोलणार म्हणजे ते एक खूप असं त्यांचं वाईट आहे आणि मी त्याला खूप वेळा सांगितलंय की तुझी स्माईल खूप चांगली आहे अरे क्या बात इतकं छान स्माईल असताना कशाला कंजूसपणा करायचा नमस्कार नमस्कार हल्लीची पिढी म्हणजे सुनांची जी पिढी आहे ती खूप झोपाळू आहे का काय सासूबाई आहे खूप आहे झोपाळू खूप असे नाही पण म्हणजे आहे तुमचं काय म्हणणं नाही नक्कीच नाही त्यांनाच कमी झोप लागते आम्ही बाबा छान ते प्रॉब्लेम तुमचा आहे तुम्हाला झोप कमी लागते हा तुमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी असं म्हणेन ह्यांच्या अख्ख्या पिढीला झोपच कमी आहे असं मला खरंच वाटतं कारण का माझ्या आजीपासनं आता आईंपर्यंत आणि माझी आई पण म्हणजे खूपच कमी झोपतात म्हणजे सकाळी सांगू का यांच्या पिढीची कदाचित झोप तेव्हा त्यांनी उडवली असेल म्हणून आपल्या बालपणी आपण शांतपणे झोपू शकलो बरोबर की नाही असं असेल कदाचित आणि त्यामुळे आजपर्यंत त्या म्हणजे आपण एक वाक्य म्हणतो ना जागारा रात्र वैरेची आहे तसं कदाचित असेल आता त्यांना वाटत असेल म्हणून त्या कदाचित जागे असतील तुमच्यावर लक्ष ठेवा हो ना असंही असू शकेल असंही असू शकेल की आता त्या कॉलेजमध्ये बाहेर पडल्यानंतर जॉब वगैरे लगेच लागतो पुढे काय आम्हाला आपलं वाट बघत बसायचं की कुठे आम्ही टाकायचं ऍप्लिकेशन मिळतंय का वगैरे तर आता ह्यांचं ग्रॅज्युएशन जास्त असं त्याला जॉब लागतो त्याच्यामुळे मग त्यांना असं खूप बिझी लाईफ झालंय त्यांचं त्याच्यामुळे मग एकीकडे म्हणता बिझी पण एकीकडे म्हणता नाही नाही बिझी लाईफ असल्यामुळे त्यांना मग ते रात्री वगैरे उशिरा झोपतात ना मग सकाळी उशिरा उठणं होतं असं बरं बाबा तुमचं काय म्हणणं आहे मला वाटतं ती झोपाळू आहे मी बघितलंय झोपतात भरपूर ऐका मी तुमची सून झोपाळू आहे का प्रश्न ऐकलंय मॅडम पण जनरली बघितलं पण तुमचं काय म्हणणं आहे झोपाळू आहे हल्दीची पिढी हल्दीची पिढी झोपाळू आहे झोपाळू आहे थांबा जरा आता ह्यांचं काय म्हणणं आहे बघूया काय हो झोपाळू नाही नाहीतर तुमची झोप उडेल आता जर आईच्या बाजूनी बोललात तुमची झोप उडाली समजा तुमचं म्हणणं आहे की नाही आहे झोपाळ बर आता ह्या सगळ्या पाठच्या उभ्या आहेत त्यांना विचारूया तिकडनं सुरुवात करूया आजी काय म्हणणं आहे तुमचं आमच्यापेक्षा हल्लीची मुलं झोपाळू आहेत बर तुमचं काय म्हणणं आहे मुलं जरा जास्त तिकडे बघूया तिकडे जरा सगळं आता ही आत्ताची पिढी आहे काय म्हणतात बघूया काय आम्ही अजिबात झोपाळू नाही काय जे आम्हाला झोप व्यवस्थित नाही ज्यावेळी काम असेल ना आणि गरज असेल ना तेव्हा आम्ही उठून करतोच करतो काम नाही काम असेल तेव्हा आम्ही झोपत राहतो कामं साधारण संपली का आमचे डोळे उघडतात नाही तेव्हा आम्ही काम करायला उठतो असं काय नाहीये की झोपतो पण जेव्हा नाहीये काम तर ठीक आहे ना झोपलेलं बरं करेक्ट आहे तुमचं काय म्हणणं नाही झोपाळू आहे आताची पिढी झोपाळू आहे बर इकडे काय म्हणतात नाही ह्या कोण असतात बहीण आहे माझी बहीण आहे तुमची बहीण आहे विरोधात गेली आहे ती प्रत्येकाची मतं झाली पण खरंच मनापासून आता मतं व्यक्त होणार आहेत की आत्ताची जी सुनांची पिढी आहे ती जास्त झोपाळू आहे का तर सासूबाईंचं म्हणणं आहे हो झोपाळू आहे सुनबाई म्हणतायत नाही झोपाळू नाही तेव्हा आता मी प्रत्येकाकडे कागद देतो एकमेकांना दिसणार नाही याची काळजी घेऊन गपचूप लिहिलं तर ते मग प्रत्येकाचं मत गुप्त राहील बघूया कोणाचं काय मत आहे
सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. आता सूनगट आणि सासूगट सज्ज आहे आणि आता मी प्रश्न विचारतो. आता सगळ्यांनी आपली जी काही मतं आहेत ती द्यायची. पहिला प्रश्न, ओळख नसतानाही मैत्री करण्याची कला कोणाकडे आहे? सासूबाई की सूनगट? एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा. बरोबर आहे. काय बरोबर आहे? बरोबर. चला अजून सासूबाईंना मिळाला. लवकर उठण्यासाठी अलार्म म्हणजे गजराचं जे घड्याळ आहे त्याची गरज कोणाला नाही? सुनेसाठी अलार्म संपला का घड्याळ आपटावून सोडावं तेव्हा सून अजून घट्ट डोळे पेटून झोपते कारण आता त्या काचा उचलायला लागतील. रुमाल भेट द्यायचा असेल तर तो कोणाला भेट द्याल? एक दोन तीन चार तीन सुनेला. एक दोन तीन चार पाच सहा सहा गुण सहा सहा बरोबरीत आहे. चला त्यामुळे हा गुण कोणालाच मिळणार नाही. मुलगा कोणाच्या तालावर ताल धरू शकतो? आता तुमचं पण पाहिजे उत्तर. एक दोन तीन चार पाच सहा सात सूनबाईंच्या तालावर. खरं उत्तर कधीतरी द्यायला लागतं त्यांना, हो की नाही? नक्कीच. आणि आजच्या भागातली पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? पैठणीचा खेळ धावत जाऊन ट्रेन पकडा असा नाही. आणि आता गुण आहेत सून गटाचे आतापर्यंत गुण आहेत तीन आणि सासूबाईंचे गुण आहेत सहा. म्हणजे नीट जर बघितलं तर 36 होतं. म्हणजे 3 आणि 6 36. पण या दोघींमध्ये तो 36 आकडा नाहीये. 3 आणि 6 9 पण होऊ शकतं. अच्छा, तुम्ही बेरीजच करत बसलायत का? आणि आता आपण बघणार आहोत मगाशी एका चर्चेच्या बाबतीत प्रत्येकाने आपली मतं व्यक्त केली होती आणि मग ती कागदावर लिहिलेली आहे. आता बघूया कोणाच्या बाजूने कौल दिलाय. गुण मोजायच्या सगळ्यांनी. आता देवा मला मारणार आहेत सगळे. आता पाचचा फरक आहे. सासूबाई झपाट्याने नाही गेले. किती किती झाले? 13 9 9 14 15. बाबांचं मत काय असेल माहिती मला. जायलाच पाहिजे. मुलांनी काय केलंय बघूया. आता 10 आणि 16 असा विजेता ठरलेला गट आहे सासूबाई. अभिनंदन. लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. आणि ही भेटवस्तू संपूर्ण गटासाठी. धन्यवाद. आणि आता कोण जिंकणार पैठणी बघूया. पैठणीचा खेळ. या दोन ठिकाणी अंक ठेवलेले आहेत प्लास्टिकचे. बरं, मला तुम्ही सांगा यांची जन्मतारीख काय? 30 9 30 9. म्हणजे 3 0 0 9 पुढे 1958 1 9 5 8 असं. आणि यांची 30 11 3 0 1 1 1983. हा, अशी ती जी जन्मतारीख आहे ती इथे तयार करायची, लक्षात ठेवा. या दोघींपैकी ज्या सगळ्यात आधी जन्मतारीख पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे 1 2 3. वेळ सुरू झाली. सहा वाटला नाही माझ्या. 9 पे समोर लावायची आधी. अभिनंदन. तून झोपत असे पण जितका वेळ जागी असते तितक्या वेळात गतीने काम करण्यात पण पटायचं. तेव्हा आता झोपा. या खेळामध्ये सगळ्यांनीच खूप छान साथ दिली. झी मराठीकडून ही भेटवस्तू आपल्याला. अभिनंदन बाबा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. आणि आपण बघितलं या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई.
सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. पण हो, मी म्हटलं तसं संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी होम मिनिस्टरचा हा कॅमेरा आता सज्ज झालेला आहे. सोमवार ते शनिवार एक शहर असं मजल दर मजल करत तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचणार आहोत. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.